मानव रोहित बोलतोय. आज आपला ट्रेनिंग व्ह्यूचा हा पार्ट टू असेल. पार्ट वन मध्ये आपण बघितलं की ट्रेनिंग व्ह्यू डाउनलोड कसं करायचं, आणि डाउनलोड केल्यानंतर वापरण्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत हे आपण बघितलं. आज आपण या ट्रेडिंग व्ह्यू ची ओळख करून घेणार आहोत. हे ट्रेडिंग व्ह्यू आहे कसं, ह्याच्यावर टूल्स काय काय आहेत, वॉच लिस्ट काय आहे, टाइम फ्रेम काय आहे. तर आता तुमच्या समोर जी स्क्रीन दिसते ही ट्रेडिंग व्ह्यू ची स्क्रीन आहे. याच्या बरोबर लेफ्ट हँड साइड ला तुम्हाला टूल बॉक्स दिसेल. हे याच्यावर तुम्ही क्लिक दाबून धरलात की तुम्हाला अजून काही ऑप्शन ओपन होतात. आता हे सगळे टूल्स तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत असं नाहीये. ह्याच्यामध्ये बरेचसे जे इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगेन, त्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. म्हणजे एवढं सगळं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की हे बाबा ते कसं करायचं काय करायचं, एवढं नाही. ह्याच्यामध्ये सगळे टूल वापरायचे तसं नाही, जे महत्वाचे टूल आहेत ते आपल्याला वापरायचे. आता जे तुमच्या समोर तुम्हाला स्क्रीन दिसते ही चार्टची स्क्रीन आहे. हे पूर्ण चार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या हिरव्या लाल ज्या तुम्हाला काड्या दिसतात त्यांना कॅन्डल्स म्हणतात, ठीक आहे. तर हा जो व्ह्यू आहे हा पूर्ण ब्लॅक कलरचा तुम्हाला दिसतोय हा एवढा, तर हा आहे कॅन्डल्स रेड करण्याचा एरिया, ठीक आहे. बरोबर तुमच्या डाव्या साईडला बघा, इथं तुम्हाला टूल बॉक्स मिळतो. या टूल बॉक्स मध्ये बरेचसे टूल्स आहेत, सगळेच वापरायचे असं नाही. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण वापरायचे. बरोबर तुमच्या उजव्या साईडला वॉच लिस्ट आहे. त्या वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला ज्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचे किंवा ज्या मेटल मध्ये तुम्हाला ट्रेड करायचे ते तुम्ही इथं तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकता, ठीक आहे. खाली जी तुम्हाला दिसते हे तुमचे टाइम लाईन आहे, ठीक आहे. म्हणजे आता सध्या काय टाइमला कोणती कॅन्डल चालू आहे हे तुम्ही इथं आरामात बघू शकता. समजा माझा कर्सर जर मी या कॅन्डल जवळ घेतला, लास्टची जी कॅन्डल आहे, तर इथं मला खाली लिहिलेलं दिसतं फ्रायडे 18 ऑगस्ट 2023, ठीक आहे. मी पाठीमागं घेतलं तर मला पाठीमागची कॅन्डलची डिटेल्स दाखवतो की फ्रायडे 18 ऑगस्ट 2023, ठीक आहे. तर हे याच्यासाठी काम होतं. आणि बरोबर वरच्या साईडला जे 5 मिनिट दिसतं हे तुमची कॅन्डलची टाइम फ्रेम आहे, म्हणजे तुमची एक कॅन्डल किती मिनिटाची पाहिजे तुम्हाला, म्हणजे पुढची कॅन्डल किती मिनिटाला बनली पाहिजे. तर ह्या 5 मिनिटाची आहे. मी बरोबर 15 मिनिट केलं तर एक कॅन्डल 15 मिनिटाची बनते, ठीक आहे. आता खाली बघा, फ्रायडे 18 ऑगस्ट 2023 6:15 ही कॅन्डल चालू झाली, ठीक आहे. ही पूर्ण इथपर्यंत गेली आणि पुढची कॅन्डल कधी बनली बघा. मी थोडस पुढे घेतो, 6:30 झाले, म्हणजे 6:15 ते 6:30 बरोबर 15 मिनिट होतात. 15 मिनिटाला पुढची कॅन्डल होती. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला टाइम फ्रेम आहेत वेगळ्या वेगळ्या, 30, 45, 1 तास आहे. 1 दिवसाची सुद्धा तुम्ही कॅन्डल बघू शकता की एका दिवसाला बनलेली एक कॅन्डल, ठीक आहे. आता ही बघ, ही 27 जुलैची आहे 2023. त्याच्यानंतर ही 28 जुलैची आहे. आता ह्याच्यानंतर मधी सुट्टी असेल. हा शुक्रवार आहे, फ्रायडे आहे, त्याच्यामुळे शनिवार रविवार गेला, सोमवारी 31 तारीख, ठीक आहे. याप्रमाणे हे बनत. त्याच्या पुढे जे आहेत कॅन्डल्सचे प्रकार आहेत, तुम्हाला कॅन्डल्स ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ह्या आता तुम्हाला कॅन्डल फॉर्म मध्ये दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर हॅकिंग अशी केला तर तुम्हाला असा व्ह्यू दिसतो, ठीक आहे. तुम्ही लाईन चार्ट घेतला तर तुम्हाला लाईन चार्ट सुद्धा दिसतो. मोस्टली जे वापरलं जातं स्टार्टिंगला ते कॅन्डल्सच वापरा. आणि सध्या आता वॉच लिस्ट जी आहे, वॉच लिस्ट मध्ये एखादा स्टॉक जर तुम्हाला ऍड करायचा असेल ट्रेडिंग करण्यासाठी, तर समजा तुम्हाला आता डीमार्ट हवा, डीमार्ट तुम्ही तुम्हाला सिम्पली प्लस बटनला क्लिक करायचं. इथं ऍड सिम्बॉल मध्ये सर्च मध्ये तुम्हाला डीमार्ट कडून सर्च करायचं, डीमार्ट. बरोबर तुम्हाला इथं प्लस बट, आता हा ऑलरेडी माझ्या वॉच लिस्ट मध्ये आहे म्हणून असं दिसतोय. तुम्हाला पहिल्यांदा असं दिसून प्लस बटनला तुम्ही क्लिक करा, हे क्लोज करा. तुम्हाला बरोबर वॉच लिस्ट मध्ये तुमचा डीमार्ट दिसेल. बघा इथे तुम्ही डीमार्टला क्लिक केलं की डीमार्टचा चार्ट ओपन होतो, ठीक आहे.
तर ज्या पद्धतीने हे ट्रेडिंगची ओळख आहे, आता ह्याच्यामध्ये टूल्स बरेचसेच आहेत, ते सगळंच आपल्याला वापरायचे असं नाही आहे. तर बेसिक ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत, त्या मी तुम्हाला सांगेल. आता ट्रेंड लाईन म्हटलं की ट्रेंड लाईन वापरायची कशी, काय कसं करायचं, हे टॉपिक आपले पुढे येतच जाणार आहेत. तुम्हाला जस्ट मी जे टूल्स आहेत त्यांची ओळख करून देतो. आता ह्याच्यामध्ये ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे. ट्रेंड लाईन जी आहे ती कामायचं, एक्सरे कामाला येतं, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे समजा आता एखादा तुम्हाला येतं लाईन टाकायची, मला बघायचं आहे सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे, तुम्ही पटकन टाकू शकतो. मग तुम्ही बरेचच्या वेळी ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या स्टॉक मध्ये जरी गेलात, परत डीमार्ट वर तुम्ही आलात, तर ती लाईन तुमची तशीच सेव्ह राहते. तुम्ही केलेला अभ्यास जो आहे ना तो तसाच सेव्ह राहतो इथे, त्यासाठी हे कामाला येतं. आणि तुम्ही जर त्या लाईनला राईट क्लिक केला तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन, समजा तुम्हाला ही लाईन हटवायचीच नाहीये, चुकून तुम्ही काहीतरी करायला गेलात आणि हे हल्ली असे, तर तुम्हाला तसं नको आहे, तर तुम्हाला इथं बरोबर अनडू मूड ड्राइंग पण ऑप्शन आहे, मग तुम्ही इथं क्लिक केलं तिथे बॅक येत, ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला हे लॉकच करायचंय, त्याला राईट क्लिक करा, सिम्पली लॉकला क्लिक करा, ही हालतच नाही, पूर्ण तुमचा चार्ट हालेल, पण ही जी लाईन आहे ही हल्ला नाही, ठीक आहे. जर तुम्हाला ही लाईन आता नकोच आहे, सिम्पली लाईन वर क्लिक करा, रिमूव्ह करा, ठीक आहे, लाईन निघून जाईल. अजून याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असतील, तर समजा तुम्हाला आता एका दिवसाचा हा पूर्ण चार्ट आहे जो 1 मिनिटावर ओपन झालेला आहे, माझ्या समोर पूर्ण अख्खा ओपन झालेला आहे, ठीक आहे. जर मी इथं खाली 1 केलं तर मी 5 केलं तर 5 दिवसाचा डाटा 5 मिनिटाप्रमाणे माझ्या समोर ओपन होतो सगळा. म्हणजे 5 दिवस म्हणजे बघा, 11 ऑगस्ट पासून ते आज किती आहे, मधल्या सुट्ट्या सोडून द्या, 18 तारीख, तर या 5 दिवसाचा 1, 2, 3, 4, 5, ओके, 5 दिवसाचा डेटा 5 मिनिटाच्या कॅन्डल प्रमाणे माझ्या समोर ओपन होते. त्याच ठिकाणी जर मी 1 मंथ केलं, ठीक आहे, तर एका महिन्याचा पूर्ण, म्हणजे डेलीच आहे, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, ठीक आहे, तर ह्या प्रत्येक दिवसाच्या 30 मिनिटाची 1 कॅन्डल प्रमाणे पूर्ण महिन्याचा पूर्ण चार्ट माझ्यासमोर ओपन होतो. तसं 3 महिने, 6 महिने, तुम्ही वर्षाचं सुद्धा बघू शकता, आठवड्याचं सुद्धा बघू शकता, ठीक आहे.